नाही, कसं आहे, शिवसेना हा असा पक्ष आहे, समन्वय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र आणलं, जात पात सगळी बाजूला ठेवून, सगळा धर्म बाजूला ठेवून तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही एकत्र या, हा शिवसेनेचा मूलमंत्र आहे. असं असताना देखील सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम हे समन्वय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आज समन्वय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आमदार, सगळे लोकप्रतिनिधी, प्रत्येक शिवसैनिक आज महाराष्ट्रामध्ये करतोय. आज कोकणामध्ये बहुतांश कुणबी समाज आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु कुणबी समाजाला सर्वोच्च न्याय द्यायचं काम हे शिवसेना पक्षानेच केलेलं, अन्य कोणीही केलेलं नाही. मगाशी म्हणतो तेच की ज्यांनी प्रवेश केला ते अध्यक्ष होऊन गेलेले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून, ज्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, ज्या व्यक्तीला लाल दिव्याची गाडी मिळाली होती, अशी व्यक्ती जर का बोलत असेल की आमच्यावरती अन्याय झाला, तर मला वाटतं हास्यास्पद बाब आहे. कुठेतरी राष्ट्रवादी शिवसेना पोखरण्याचं काम करतात नाही, कसं आहे, शेवटी आज महाविकास आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये. महाविकास आघाडी असताना मी शिवसेनेचा आमदार आहे आणि या महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मी आहे. असं असताना वरिष्ठांकडनं ज्या गोष्टी केल्या गेल्या त्याबद्दल मी काय बोलणार नाही, परंतु एक मात्र सांगतो की जर का कोणी शिवसेना संपवायचा विचार देखील करत असेल त्यांनी ते विसरून जावं. कोकणामधनं किंबहुना महाराष्ट्रामधनं आता शिवसेनेला थांबवणं आता शक्य होणार नाही. दापोली मतदारसंघामध्ये तर बोलच नाही, अजिबात नाही. मी जसं मगाशी म्हटलं, जी व्यक्ती आजपर्यंत शिवसेनेसोबत राहून ज्यांनी गद्दारी केली, पक्षासोबत राहून पडदा मागून पक्षाच्या विरोधात काम करायचं, ते आज उघडपणे काम करणार आहे. विशेष काही बदल होणारच नाही आहे. आणि दापोली मतदारसंघामध्ये किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये शिवसेनेमध्ये अजिबात फूट नाही, दुमत नाही, गट नाही, अजिबात नाही. आम्ही सगळे एकमत आहोत, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि सगळे आम्ही आपल्या दापोली मतदारसंघाचा एकत्र मिळून विकास करतोय आणि कोकण हे आमचं असंच मजबूत राहणार आहे. नाही, कसं आहे, शिवसेना हा असा पक्ष आहे, समन्वय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र आणलं, जात पात सगळी बाजूला ठेवून, सगळा धर्म बाजूला ठेवून तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही एकत्र या, हा शिवसेनेचा मूलमंत्र आहे. असं असताना देखील सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम हे समन्वय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आज समन्वय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आमदार, सगळे लोकप्रतिनिधी, प्रत्येक शिवसैनिक आज महाराष्ट्रामध्ये करतोय. आज कोकणामध्ये बहुतांश कुणबी समाज आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु कुणबी समाजाला सर्वोच्च न्याय द्यायचं काम हे शिवसेना पक्षानेच केलेलं, अन्य कोणीही केलेलं नाही. मगाशी म्हणतो तेच की ज्यांनी प्रवेश केला ते अध्यक्ष होऊन गेलेले आहेत शिवसेनेच्या माध्यमातून, ज्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, ज्या व्यक्तीला लाल दिव्याची गाडी मिळाली होती, अशी व्यक्ती जर का बोलत असेल की आमच्यावरती अन्याय झाला, तर मला वाटतं हास्यास्पद बाब आहे. कुठेतरी राष्ट्रवादी शिवसेना पोखरण्याचं काम करतात नाही, कसं आहे, शेवटी आज महाविकास आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये. महाविकास आघाडी असताना मी शिवसेनेचा आमदार आहे आणि या महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मी आहे. असं असताना वरिष्ठांकडनं ज्या गोष्टी केल्या गेल्या त्याबद्दल मी काय बोलणार नाही, परंतु एक मात्र सांगतो की जर का कोणी शिवसेना संपवायचा विचार देखील करत असेल त्यांनी ते विसरून जावं. कोकणामधनं किंबहुना महाराष्ट्रामधनं आता शिवसेनेला थांबवणं आता शक्य होणार नाही. दापोली मतदारसंघामध्ये तर बोलच नाही, अजिबात नाही. मी जसं मगाशी म्हटलं, जी व्यक्ती आजपर्यंत शिवसेनेसोबत राहून ज्यांनी गद्दारी केली, पक्षासोबत राहून पडदा मागून पक्षाच्या विरोधात काम करायचं, ते आज उघडपणे काम करणार आहे. विशेष काही बदल होणारच नाही आहे. आणि दापोली मतदारसंघामध्ये किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये शिवसेनेमध्ये अजिबात फूट नाही, दुमत नाही, गट नाही, अजिबात नाही. आम्ही सगळे एकमत आहोत, आम्ही सगळे एकत्र आहोत आणि सगळे आम्ही आपल्या दापोली मतदारसंघाचा एकत्र मिळून विकास करतोय आणि कोकण हे आमचं असंच मजबूत राहणार आहे.